आज उद्धव ठाकरे की ओर से एक भव्य सभा का आयोजन मुंबई में किया गया है। इस सभा को लेकर कई तर्क वितर्क लगाए जा रहे हैं। सभा की यशस्विता के लिए शिवसेना आश्वस्त है, इस पर अब संजय राउत ने भी अपनी प्रतिक्रिया दी है। मुंबई में भव्य रूप से आयोजित होने वाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की सभा से अब महाराष्ट्र की जनता और राजनीतिक गलियारों में चर्चा का बाजार गर्म होने लगा है। आज सुबह ही राणा दंपति ने उद्धव ठाकरे को आह्वान देते हुए ओवैसी पर कार्रवाई करने के लिए कहकर तंज कसा। साथ ही यह सभा कई दिनों बाद सार्वजनिक रूप से आयोजित हो रही है, जिसके चलते अब उद्धव ठाकरे के रडार पर कौन कौन आएगा यह देखने वाली बात होगी। संजय राउत ने भी प्रतिक्रिया देते हुए कहा कि इसमें कई लोगों को उत्तर मिलेगा। आज ऐतिहासिक सभा है ऐसा म्हटलं जातं, क्रांतिकारी। आज की सभा जी है मुंबईतली ही आतापर्यंत झालेल्या 100 सभांचा बाप आहे। म्हणजे मुंबईमध्ये कोविडच्या काळानंतर इतक्या मोठ्या सभा झाल्या नाही। शिवसेनेची सभांची परंपरा मुंबईतल्या विराट अतिविराट अशी आहे। शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे हे अशा प्रकारच्या जाहीर सभेला प्रथमच व्यासपीठावर येतील, आणि आपण व्यासपीठ पाहाल आजच्या सभेचं तर आतापर्यंत इतकं मोठं व्यासपीठही मुंबईत निर्माण झालं नव्हतं। अशा प्रकारचं व्यासपीठ आहे, भव्य। शिवसेनेचा संपूर्ण कारभार असतो तो भव्य असतो, आणि आज मैदानात उतरण्याच्या निश्चयानं जिद्दीनं या सभेचं आयोजन आहे। गेल्या 2.5 वर्षापासून आमची हजारो लाखो शिवसैनिक महाराष्ट्रातले मुंबईतले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची म्हणा किंवा संबोधनाची वाट पाहत होतो। गेल्या 2-1 वर्षात उद्धवजींनी नवीन त्या झूम त्या ऑनलाईन पद्धतीनं संवाद साधला, काही ठिकाणी बैठका घेतल्या, पण विराट जाहीर सभा ही प्रदीर्घ काळानंतर होत आहे। महाराष्ट्रातलं देशाचं राजकीय वातावरण आणि या वातावरणावरती आलेला एक मळब, धुकं, गढूळपणा हे आजच्या सभेनं, खास करून माननीय उद्धव ठाकरे यांच्या भाषणानं पूर्णपणे दूर होईल आणि महाराष्ट्राचं आकाश निरभ्र होईल, आणि फक्त इथे भगव्या रंगाचाच धनुष्य या आकाशामध्ये तुम्हाला विहारताना दिसेल। अर्थात हे राज्य, हा पक्ष, हा पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानंच आणि बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेनं चाललेलं आहे। काही लोक हे राज्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, अनेक प्रश्न निर्माण केले, काही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होतो। ही जी पोटदुखी आहे, ही जी जळजळ आहे काही लोकांची, त्याच्यावरती मला असं वाटतं आजच्या सभेत। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।